नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहायला पाहिजे. आणि गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, आज गौरीचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि गावाकडे मंडळी आहे ना, ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी आहे ना रात, पूर्ण रात्र म्हणजे सर्वीकडे तिला जागवतात, कोणी झोपत नाही गावच्या ठिकाणी. तर आपल्याला पण आपली जी गौर आहे ना तिथे जायचं आहे, आणि पूर्ण रात्र जेवढं जमेल ना तेवढं जागवायचं आहे, म्हणजे पहाट होईपर्यंत तरी ॲटलिस्ट 3 ते 4 वाजेपर्यंत तरी जागवायचं आहे. म्हणजे आजच्या दिवशी आहे ना तुम्हाला मुली आणि बायका आहेत ना फुगड्या टिपऱ्यांनाच नाचताना दिसतील. आम्ही मुलं आहे ते जाकड्या खेळतो, भाल्या डान्स, शक्तीतुरा, हे सर्व पारंपरिक नाच आहेत ना ते नाचत असतो. तर चला मंडळी, आत्ता आपल्याला गौरीजवळ जायचं आहे आणि जे पारंपरिक नाच आहेत ना ते नाचत आपल्याला पहाट गाजवायची आहे. तर चला आपण आता डायरेक्ट गौरीजवळ जाऊया.
Yeah.
मंडळी रात्रीचे 3 वाजलेत आणि ज्या दिवशी गौरी येते ना तर त्याच दिवशी हीच मजा असते, फुल धमाल असते, जाकडी असते, मुली आणि बायका लोक टिपऱ्या नाचतात, फुगडी नाचतात, आम्ही भाल्या डान्ससुद्धा नाचतो, जाकडी नाचतो, असं खूप सारे पारंपरिक नाच असतात ना ते नाचले जातात. आणि मंडळी गावच्या ठिकाणी आहे ना सकाळ म्हणजे पहाट होईपर्यंत आहे ना गौरीला जागवत असतात. तर आत्ता 3 वाजलेत पहाटेचे, तर आता मंडळी सर्व आवरलेलं आहे आणि प्रत्येकजण आपापल्या घरी गेला आहे आणि उद्या होवसे पण आहेत. तर माहेरवासींना आणि ज्या सासरवासिनी आहेत ना यांची पण लगभग चालू होईल सकाळी. तर मंडळी आता मी घरी आलो आहे तर ही व्हिडिओ इथे मी थांबवतो आहे. अशी गौरीला रात्रभर जागवण्याची पद्धत तुमच्याकडे पण आहे का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मंडळी आत्ता ही व्हिडिओ इथे मी थांबवतो आहे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्या लिहायला विसरू नका. भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.